नमस्कार सर्व नंदुरबारवासियांना बऱ्याच काळानंतर आज कोविडच्या बाबतीमध्ये अपडेट देण्यासाठी मी आपल्या सर्वांसमोर आलेलो आहे आपल्याला माहीत आहे की नंदुरबार जिल्ह्यामध्ये सध्या कोविडचं जे पॉझिटिव्हिटी आहे ती पाच टक्केच्या खाली आहे आणि साडेतीनशे जवळपास ॲक्टिव्ह रुग्णसंख्या जिल्ह्यामध्ये आहे आणि जवळपास आपल्याकडचं गावांमध्ये बऱ्यापैकी कोविडचं जे काही पर्सेंटेज आहे ते नियंत्रणात आलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने काही ऑर्डर्स निर्गमित केले आहेत त्या ते संबंधित एक व्यवस्थित स्पष्टीकरण आणि एक माहिती सर्व जिल्हावासियांना मिळावी त्याचा एक ओवरऑल ऑर्डर्स आम्ही ड्राफ्ट केलेले आहेत आणि त्या सोमवारपासून इम्प्लिमेंट होऊन ते सुरू होतील तर सर्वात पहिली गोष्ट मित्रांनो की ह्या ऑर्डर्समध्ये बऱ्याचशा गोष्टींना आता आपण सूट देतो आहोत त्याच्यामध्ये सलून्स असतील किंवा जिम असेल किंवा इतर सर्वच्या सेवा आहेत त्याच्यामध्ये हे सूट मिळेल परंतु आपल्याला जो अनुभव सध्या सेकंड मध्ये आला की जास्त गर्दी जेव्हा होते आणि जास्त गर्दी झाल्यानंतर जेव्हा कोविडचा उद्रेक होतो आणि ज्या उद्रेकमुळे जर आपल्या केसेसची जी संख्या आहे पॉझिटिव्हिटीची संख्या म्हणजे ह्या पूर्ण ऑर्डर्समध्ये दोन पॅरामीटर्सवर महत्त्वाचं लक्ष आपल्याला द्यायचं आहे एक म्हणजे एकूण टेस्टपैकी पॉझिटिव्ह किती येतात हो तर सुदैवाने आपण पाच टक्क्याच्या आत पॉझिटिव्हिटीमध्ये आहोत आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी किती आहे तर गव्हर्नमेंट पोर्टलवरती सध्या एकोणतीस टक्के दिसत आहेत आपल्या पोर्टलवरती कमी आहे पंचवीस टक्केपेक्षा कमी आहे थोडंसं अपडेशन बाकी आहे परंतु जरी आपण त्याच्यानुसार आपण याच्या सेकंड याच्यामध्ये येत असतो क्लासमध्ये पण ओव्हरऑल फर्स्ट आणि सेकंडमध्ये सर्वच रिलॅक्सेशन्स से ह्या दिलेल्या आहेत थोडंसं फक्त काही रिस्ट्रिक्शन आहे तर सोमवारपासून जेवढ्याही अत्यावश्यक सेवेच्या संबंधित आस्थापना आहेत किंवा इतर दुकाने आहेत हे पूर्ण वेळ नियमित सुरू राहतील वेळेचं बंधन त्यांना राहणार नाही शनिवार असो रविवार असो सर्वच्या सर्व दुकानं नंदुरबार जिल्ह्यातील हे पूर्ण वेळ सुरू राहतील टायमिंगचा रिस्ट्रिक्शन राहणार नाही परंतु जे रेस्टॉरंट्स आहेत किंवा लग्नसमारंभ आहे किंवा व्यायामशाळा आहे ब्युटी पार्लर आहे स्पा आहेत अशा ठिकाणी आपण थोडेसे रिस्ट्रिक्शन्स आपण घातलेले आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे रेस्टॉरंट्सची कॅपॅसिटी जेवढी आहे रेस्टॉरंट पण सुरू राहतील पार्सल सेवा पण सुरू राहील परंतु रेस्टॉरंटची जेवढी कॅपॅसिटी सिटिंग आहे त्याचे फक्त पन्नास टक्के कॅपॅसिटीमध्ये लोक बसतील तसेच लग्नामध्ये शंभरच्या वरती गर्दी राहणार नाही मंगल कार्यालयात लग्न करू शकतात मोठ्या हॉलमध्ये करू शकतात पण कृपया करून लग्नातली जी जी, जी प, ओ, कॅपॅसिटीची जी मर्यादा आहे ती आपण बाळगावी हा एक भाग त्यासोबत जेवढ्याही बैठका असतील असतील ह्या फक्त पन्नास टक्के कॅपॅसिटीमध्ये राहील स्पा वेलनेस सेंटर दुकाने ब्युटी पार्लर हे सुद्धा पन्नास टक्के क्षमतेनुसार राहतील परंतु सर्वात महत्वाचा जो कॅच पॉईंट आहे तो हा आहे की जर उद्या परत कोविड वाढला उद्या जर परत पॉझिटिव्हिटी वाढली उद्या जर परत ऑक्सिजन बेड्स कमी झाले तर अजून जास्त रिस्ट्रिक्शन्स येतील तर ह्या ज्या ऑर्डर्स आहेत या तर आम्ही आपल्याला पाठवूच परंतु माझी नागरिकांना परत विनंती आहे दोन गोष्टीवरती आपल्याला फार फोकस करायचं आहे ते म्हणजे सर्व व्यावसायिक दुकानदार स्पावाले सलून जिमवाले जर आपल्याला आपल्या आस्थापना ह्या नियमित चालू ठेवायच्या असतील नियमित आपल्याला हे सर्व दुकान पूर्ण वेळ ओपन ठेवायचे असेल तर जशी प्रशासन म्हणून आमची जबाबदारी आहे की पंचेचाळीसच्या वरचे सर्व लोकांचं लसीकरण झालं पाहिजे तशी ती आपली पण जबाबदारी आहे कारण उद्या जर लसीकरणाचं टप्पा आपण बसेस लावल्या मोबाईल टीम्स लावल्यात गावोगावी लोकप्रतिनिधी सुद्धा फिरत आहेत लोकांना कन्व्हिन्स आहेत शहरात सुद्धा लोक कन्व्हिन्स करायचा कर प्रयत्न करत आहेत परंतु ट्रायबल कम्युनिटी मायनॉरिटी कम्युनिटी आणि विशेष करून अशिक्षित लोकांमध्ये प्रचंड अफवा आहेत आणि उद्या जर आपण ह्या सर्व गोष्टी नियमितपणे सुरू केल्यात तर ह्या सुरू केल्यानंतर जर परत कोविडचं जे बिहेवियर जे पालन आहे ते जर व्यवस्थित केलं आणि परत जर केसेस लोड वाढावा लागल्यात तर गव्हर्नमेंटच्या ऑर्डरमध्ये दर आठवड्याला ते लिस्ट येणार आणि त्या लिस्टमध्ये कुठला जिल्हा कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे हे ॲटोमॅटिक आणि म्हणून जशी आमची जबाबदारी आहे की आपला जिल्हा हा ग्रीन झोन मध्ये पहिल्या दुसऱ्या कॅटेगरीमध्ये पाहिजे तशी जबाबदारी जिल्ह्यातल्या सर्व लोकांची आहे कारण राज्य शासनाने पाच कॅटेगरीमध्ये विविध प्रकारच्या फ्रीडम्स आणि रिस्ट्रिक्शन बद्दल नमूद केलेलं आहे पहिल्या दुसऱ्या कॅटेगरीमध्ये बऱ्यापैकी फ्रीडम्स चौथ्या सर्वात जास्त पाचव्या कॅटेगरीमध्ये प्रचंड रिस्ट्रिक्शन्स आहेत तर आपल्याला व्यवसाय चालू करायचा आहे उद्योग धंदे सुरू करायचे आहेत म्हणून आपण शनिवार रविवारचा लॉकडाऊन उठवतो दुकानांच्या वेळेबद्दल जो काही पूर्वी पूर्वी कोविडच्या जशी काही दुकानांची मर्यादा होती रात्री दहापर्यंत पर्यंत असेल किंवा पूर्ण वेळ दुकानं बाकी चालू ठेवू शकतात रेस्टॉरंट ढाबे सकाळी लवकर सुरू करणे तर त्याला काही अडचण नाही आहे सलून सुरू होतील सोमवारपासून त्याला काही अडचण नाही आहे जिम सुरू होतील परंतु हे सर्व करत असताना जे कॉमन रिस्पॉन्सिबिलिटी जे आपण म्हणतो की वैयक्तिक जबाबदारी तर आहेच आहे पण एक सार्वजनिकसाठी लोकहितासाठी सर्वांनी मिळून जे जबाबदारीने काम करणं अपेक्षित आहे त्यासाठी तीन गोष्टीवरती मला सर्व नंदुरबार करांचं मदत अपेक्षित आहे पहिली गोष्ट अजूनही बरेच गावांमध्ये आणि शहरातल्या बऱ्याचशा वार्डमध्ये लसीकरणाला लोक पुढे येत नाहीत आपण खूप प्रयत्न करून आता जवळपास पावणे तीन लाखाचा डोसचा टप्पा आता आपण ओलांडला लसीचा परंतु आपल्याला सहा लाख लोकांचं लसीकरण पंचेचाळीसच्या वर्ष करणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये जर दोन डोस काउंट केले तर साधारणतः बारा लाख डोसेस आपल्याला देण अपेक्षित आहे सुदैवाने नंदुरबार जिल्ह्यामध्ये लसीचा तुटवडा नाही आहे तरी माझी परत विनंती आहे की राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार पंचेचाळीसच्या वरचे जेवढेही नागरिक आहेत त्यांच्या लसीकरणासाठी पुढे नंबर एक नंबर दोन जर आपल्याला आपली दुकानं आपली व्यवस्था आस्थापना आपलं व्यवस्थापन व्यवस्थितपणे चालू ठेवायचं असेल कायमस्वरूपी चालू ठेवायचं असेल तर जशी प्रशासनाची जबाबदारी आहे गव्हर्नमेंटची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे मास्क घालणे सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि अंतर राखणे हे आपल्याला नेहमीच ठेवावं लागेल आपण दुकानं उघडल्यावरती कृपया त्याचं सॅनिटायझर ठेवा येणारा ग्राहक मास्क घालतो का ते बघा दुकानात एकाच वेळी गर्दी होणार नाही हे बघा आणि ह्या जर गोष्टी पाळल्या तर ऑक्सिजन बेड संख्या ही पंचवीसच्या टक्के खाली खाली राहणे आणि पॉझिटिव्हिटी ही पाच टक्केच्या खाली राहणे ह्या दोन पॅरामीटरवरती आपण नेहमीच काम करू कारण आता पोलीस प्रशासन वगैरे हे सर्व लोक कारण पूर्ण ओपन असल्यामुळे बॉर्डर्स विदिन द जिल्हा हे रिस्ट्रिक्ट राहणार नाही फक्त आंतरराज्य बॉर्डर्स आपण रिस्ट्रिक्ट ठेवू परंतु जिल्ह्यामध्ये आता पूर्ण वेळ सुरू असल्यामुळे राहणार नाही आणि म्हणून आता ही रह आपली जास्त जबाबदारी आहे की आता लॉकडाऊन नंदुरबारमध्ये आपण पूर्णपणे उठवतो आहोत आणि बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपण पूर्णपणे सूट दिलेली आहे तर ह्या गोष्टींचा वापर आपल्या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आपल्या सर्वांना मिळून करायचा आहे आस्थापना असेल कन्स्ट्रक्शन वर्क असेल सर्व प्रकारची दुकानं असतील सलून असेल हे सर्व सुरू राहतील परंतु ती जबाबदारी पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे तिसरा विषय शैक्षणिक संस्थांबद्दल तर शैक्षणिक संस्थाबद्दल राज्य शासनाने जे धोरण घेतलेलं आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षांबद्दल त्याच्यामुळे शाळा ह्या बंदच राहतील कोचिंग क्लासेस प्रायव्हेट कोचिंग क्लासेसबद्दल अजून शासनाने निर्णय घेतलेला नाही आहे तो सुद्धा बंद राहील त्यासोबत स्पोर्ट्सच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा ग्राउंड्स आहेत ते आपण सुरू करत आहोत त्याला वेळ पण घालून दिलेली आहे जिम सुरू राहतील इनडोअर गेम्स आपण खेळू शकतो परंतु जसं बोललो होतो की जो सेकंड व्हायरस आला होता हा प्रचंड आहे याचा प्रसार खूप जास्त होतो नंदुरबार जिल्ह्यात मागील पाच सात दिवसांमध्ये होत्या आणि जवळपास मागच्या वीस पंचवीस दिवसांमध्ये आपण शंभरच्या आत आपल्या केसेस रोजच्या येत आहेत तर यासाठी सर्व नागरिकांनी आणि प्रशासनाने खूप मेहनत केली खूप काम केलं आणि सर्वांनी सहकार्य केलं जिल्हाधिकारी म्हणून मला सर्वांकडून अपेक्षा आहे की लॉकडाऊन जेव्हा रिलॅक्स होतो हो, आहोत तर जबाबदारी फक्त पोलिसांची आहे किंवा डॉक्टरांची आहे किंवा नर्सेसची आहे असं न म्हणता गावातले सर्व तरुण उद्योजक युवा मंडळ सर्वांची जबाबदारी आहे की आपला जिल्हा जर ग्रीन झोनमध्ये ठेवायचा असेल तर आपलं गाव हे कोरोनामुक्त पाहिजे लसीकरणयुक्त पाहिजे आपलं वार्ड जे आहे वार ते कोरोनामुक्त पाहिजे लसीकरणयुक्त पाहिजे कारण प्रल्हाद भावसार जे म्हणतात ते एकदम बरोबर आहे की जेव्हा मोर लिबर्टी दिली जाते तेव्हा मोर रिस्पॉन्सिबिलिटी पाहिजे आणि आता ही खरी परीक्षा आहे लॉकडाऊन असताना केसेस कमी झाल्या ही चांगली गोष्ट आहे आणि ते होणारच होतं कारण जेव्हा ह्युमन टू to ह्युमन टच कमी होतो तर आपण ते कमी थांबवतो परंतु आता जेव्हा आपण हे सर्व ओपन करू तर लग्नाचे निर्बंध अंत्यविधीवर करायची निर्बंध संख्या ही कृपया बाळगा ह्या कोविडमध्ये बऱ्याचशा लोकांचे प्राण गेले आपण बेड्स देऊ शकलो ऑक्सिजन देऊ शकलो परंतु इम्युनिटी तर चांगली नसेल किंवा शेवटच्या स्टेजला जर लोक ॲडमिट होत असतील तर बऱ्याचदा डॉक्टरांचासुद्धा सुद्धा इलाज असतो तर या सर्व गोष्टींचं जर आपण मला वाटतं पालन केलात तर आपल्या जिल्ह्यामधल्या टेस्टिंग वाढवणे किंवा ॲम्ब्युलन्स आणणे किंवा ह्या सर्व गोष्टी आम्ही करू शकतो परंतु सुने नागरिकांनी स्वतःवरती काही निर्बंध घातले आवश्यक तेवढाच वेळ मी दुकानात थांबेल अनावश्यक गर्दी करणार नाही गॅदरिंग करणार नाही विशेष करून सोशल गॅदरिंग पॉलिटिकल गॅदरिंग लग्नाच्या गॅदरिंग्स किंवा मयत अंत्यर्दीच्या गॅदरिंग्स ह्या चार पाच गोष्टी अत्यंत धोकादायक आहेत आणि म्हणून नागरिकांना माझी परत हात जोडून विनंती आहे की आम्हाला लॉकडाऊन करण्यामध्ये किंवा ह्या गोष्टीमध्ये स्वतःला कधी स्वारस्य नाही आहे आमचंही तेच मत आहे की जिल्ह्यातल्या सर्व गोष्टी ह्या नियमितपणे सुरू झाल्या पाहिजे परंतु जर परत केसेसच्या संख्या वाढल्या पॉझिटिव्हिटी संख्या वाढल्या तर ऑर्डरमध्येच नमूद आहे दर आठवड्याला कुठला जिल्हा कुठल्या झोन मध्ये आहे गव्हर्नमेंट डिक्लेअर करेल फ्रायडेला आणि म्हणून नागरिकांनी कृपया जास्तीत जास्त लसीकरण करा कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर पाळा दुकानात बिहेवियर पाळा प्रत्येकाचा उद्योगधंदा सुरू झाला पाहिजे ह्याच आपण सर्व मताचे आहोत परंतु यासाठी जेव्हा फ्रीडम लिबर आहेत आहे आपल्याला अजून जबाबदारीने वागावं लागेल आणि आज वसुंधरा दिवस आहे या निमित्ताने आम्ही सकाळी मी पालकमंत्री साहेब सुद्धा होते आम्ही काही ठिकाणी झाडांची लागवड केली टोकर तलावला तर विशेष करून जो युवा वर्ग आहे विद्यार्थी आहेत शिक्षक आहेत गावातले काही नागरिक आहेत आपल्या सातपुड्याच्या बेटमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात डोंगर हे उजाड झालेले आहेत बोकळ झालेले आहेत तर मी जस्ट काही व्हिडिओज बघत होतो प्लांटेशनच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये मँगो प्लांटेशन, प्लांटेशन सातपुड्याच्या डोंगराळमध्ये आता जर पावसाचा पा सुरू होईल आणि ह्या सीझनमध्ये जेव्हा पहिला दुसरा पाऊस पडला तर कृपया एकाच ठिकाणी आपण चार पाच कोळी जमिनीत पुरून द्या आंब्याच्या सातपुड्याच्या पूर्ण डोंगराळ भागात जिथं आपल्याला वाटेल जागा तिथं कृपया ते पेरा आणि तसं सोडून द्या चार महिन्यासाठी चार महिन्यानंतर ज्या कोळीमधून आंबा बाहेर निघेल जर्मिनेशन होईल तर वर्षभरामध्ये जी आंबा टिकेल त्या आंब्याला पुढच्या वर्षी आपण ग्राफ्टिंग करू शकतात कारण आंबाचं जे नॅचरल पॉवर आहे खालून जर्मिनेशन होणे इवन ते खडका किंवा दगडार जमणे सुद्धा ते मुळं आपले जाऊ शकतात तर कृपया मोठ्या प्रमाणात काय जसं मी म्हणतो की काही गोष्टीचा बदल हे प्रशासन किंवा शासन करू शकत नाही बऱ्याचशा गावांमध्ये बघतो मी खूप बाबळीची झाडं वाढलेली आहेत खूप म्हणजे अत्यंत बाबळीची झाडं ह्या बाबळींच्या झाडामुळे काय होतं की खालचं वॉटर लेवल ॲब्झॉर्प्शन खूप फास्ट होतं वॉटर टेबल खाली होतो आणि गावसुद्धा असं भकास वाटतं तर कृपया ह्या ठिकाणी आपण फळझाडं लावा आंबे असेल चिकू असेल सीताफळं असतील किंवा देशी व्हरायटीची झाडं जसं आम्ही टोकर तलावला मागच्या वर्षी वड पिंपळ शिसव अशा जे देशी प्रजातीची झाडं होती असे जवळपास नऊशे झाडं लावली आणि सुदैवाने त्या ठिकाणी नऊशेच्या नऊशे झाडं जगली आणि तिच्या लोकांना मनरेगातून का काम सुद्धा मिळालं त्याचं खरं असं वाटत असेल की आपण आपल्या जिल्ह्यासाठी काही योगदान देऊ शकतो तर आपले सार्वजनिक जागा असेल स्वतःचं शेत असेल किंवा डोंगर असतील या ठिकाणी आपण जर शनिवार रविवारी असं एखादं जर मनात निश्चय केला विशेष करून जे संघटनं आहेत गणपती मंडळ आहे शिवजयंती मंडळं आहेत नवरात्र मंडळ आहेत आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेतो खूपच चांगली बाब आहे करायलाही पाहिजे परंतु तो जर पैसा आपण एखाद्या डोंगरावर एखाद्या माड राणावर जाऊन फक्त झाडं लावण्यासाठी वापरला आंब्याच्या कोया लावल्या निंबोळ्या निम्म, निंबो निंबाच्या निंबोळ्या लावल्या तर मला असं वाटतं की ॲटोमॅटिक खूप मोठ्या प्रमाणात झाडं हे वाढतील कारण नंदुरबार हा जो जिल्हा आहे हा क्लायमेट सेन्सिटिव्ह जिल्हा आहे क्लायमेट सेन्सिटिव्ह जिल्हा असल्याची दोन कारण आहेत एकतर आपण हे मेनलँडमध्ये म्हणजे किनारपट्टीपासून अंतर आपलं हे जास्त आहे मध्ये आपण आहोत हा एक भाग आणि दुसरा भाग सर्वात महत्वाचा आहे की आपल्याकडे जिल्ह्यामध्ये डोंगराळचं प्रमाण टेकड्यांचं प्रमाण सातपुड्याचा पूर्ण पहाडाचं प्रमाण हे खूप जास्त आहे आणि जेव्हा समर सीजन चालू होतो जेव्हा उन्हाळा चालू होतो तेव्हा जर डोंगरावरती जर झाडांचं प्रमाण कमी असेल हिरवीगार झाडं जर कमी असतील डोंगर जर बोकाड झालेली असेल तर तेव्हा तिथं जे सूर्यकिरणं पडतात ते सूर्यकिरण डोंगरातल्या दगडांपासून मातीपासून रिफ्लेक्ट होऊन परत त्या भागामध्ये ट्रान्समिट होतात म्हणून जी मोकाट असलेल्या डोंगरांच्या जवळ तापमानाचं प्रमाण हे अधिक असतं आणि ह्या सर्व गोष्टींमुळे हीट ही आपल्या भागामध्ये वाढते आणि मध्यंतरी ही बातमी आली होती की नंदुरबार हा मोर क्लायमेटी होतोय तर मला असं वाटतं की सर्व पहाडी भागामधला तडोदा बेल्ट असेल किंवा इव्हन प्रत्येक तालुक्यामध्ये डोंगरा आणि पहाडी तर आहेतच पण विशेष करून अक्कलकुवा धडगाव तडोदा आणि नवापूरचा बेल्ट ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण जर त्या त्या गावातल्या लोकांनी ठरवलं की आपल्याला ह्या भागामध्ये प्लांटेशन करायचं आहे बांबू असेल साग असेल आंबा असेल निंब असेल वळ पिंपळ अशा देशी प्रजातीच्या झाडांचं प्लांटेशन विशेष करून जो स्लोपी लँड आहे त्या स्लोपी लँडमध्ये शेती ही कधीच कायमस्वरूपी टिकत नाही तुम्ही नांगरणी केलात पाऊस आला परत जमीन वाहून जाते तर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनजागृती करायची गरज आहे तर माझी परत विनंती आहे की आपण ह्या उपक्रमामध्ये कारण लॉकडाऊन होता कोविड कोविड आमच्याकडे खूप सारे रिस्ट्रिक्शन होते आम्ही त्या सर्व गोष्टी पाळू जनजागृती करणे किंवा बद्दल आम्ही करू शकलो नाही परंतु आता पावसाळा सुरू होतोय मोठ्या प्रमाणात झाडं लावायची जबाबदारी ही तिथल्या स्थानिक नागरिकांची आहे आपण आपापले आप डोंगराचे भाग प्लांटेशन लावणं सुरू करा आणि एवढं जरी करत तर मला असं वाटतं की आपण हा जो नैसर्गिक बॅलन्स आहे कारण जेव्हा आपण जास्त बॅलन्स ठेवू तेव्हा मला वाटतं की सुद्धा आपल्याला तेवढ्याच चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्ड करेल नाही तर अवकाळी पाऊस येणे अवकाळी गारपीट होणे वादळं येणे सडनली उन्हाळा येणे सडनली टेम्परेचर ड्रॉप डाऊन होणे पावसाळा फक्त काही दिवसांपुरता येणे तेव्हा अतिवृष्टी होणे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या जर था थांबवायच्या असतील तर आपल्याला ह्या डोंगराळ भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्लांटेशन केल्याशिवाय पर्याय नाही तर पहिली गोष्ट सोमवारपासून जवळपास सर्वच गोष्टींवरती सूट आहे फक्त शैक्षणिक इन्स्टिट्यूटवरती शाळा महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस ह्या जर बंद ठेवल्या आणि रिलिजियस गोष्टी तर अजूनसुद्धा मंदिर किंवा इतर गोष्टींबद्दल गव्हर्नमेंटच्या निर्बंध आहेत तर ते सुरू राहणार नाही परंतु लोकांचे उद्योगधंदे बंद बंद जे झालेले आहे त्याच्यामुळे इकॉनॉमिक जो त्रास झालेला आहे त्याच्यामुळे पूर्ण वेळ ह्या सर्व इकॉनॉमिक गोष्टींचं ओपनिंग हे चालू राहील त्याच्यामध्ये कुठलंही रिस्ट्रिक्शन राहणार नाही परंतु ह्या जर ओपन आणि फ्रीडम आपल्याला कायमस्वरूपी ठेवायचं असेल तर सर्वांची जबाबदारी आहे की निर्बंध जे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहेत प्रत्येक व्यक्तीने जर पाळलं तर मला असं वाटतं की नंदुरबार जिल्हा हा कायमस्वरूपी ग्रीन झोनमध्ये राहील आणि आपल्या जिल्ह्यातले रोजगार आपल्या जिल्ह्यातले काम उद्योगधंदे सुरू राहतील तर परत एकदा सर्व नंदुरबारवासियांचा धन्यवाद आपण कोविडमध्ये जी रिस्ट्रिक्शन आणि लॉकडाऊनमध्ये जे नियम पाळले जी साथ दिली त्याचा फायदा आपल्या जिल्ह्याला झाला आणि मला वाटतं अशाच पद्धतीचं पालन आपण पुढील काळातसुद्धा करेल जेणेकरून परत लॉकडाऊन किंवा परत रिस्ट्रिक्शन येणार नाही आणि कृपया जर कोणाला काही सिम्पटम्स आले ताप आला खोकला आला किंवा कोविडच्या संबंधात व्यक्तीच्या संबंधात आपला जर संपर्क झाला तर कृपया आपण टेस्टिंग जरूर करा जास्त प्रमाणात टेस्टिंग करणे जास्त प्रमाणात लोकांना आयसोलेट करणे ही एकमेव स्ट्रॅटर्जी टेस्टिंग ट्रीटमेंट अँड ट्रॅकिंग ह्या एकमेव स्ट्रॅटर्जीच्या माध्यमातून कृपया आपण कोविड थांबू शकलो भविष्यातही थांबू शकणार परंतु परत कोविडची वेव येणार नाही ह्यासाठी सर्वच लोकांनी नियम पाळणं आवश्यक आहे धन्यवाद